क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जुन्नर येथे राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी ओतूर येथील अण्णासाहेब वागरे महाविद्यालयातील प्राचार्य श्री बी एम शिंदे सर व्याख्याते म्हणून लाभले, तर जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विकास जाधव साहेबांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये जुन्नर येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित छोटीशी नाटिका सादर केली. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या राजमाता जिजाऊ मंचाच्या सदस्या अनुराधा गरेबे यांचा सत्कार देखील करण्यात आला. तर राजमाता जिजाऊ मंचाच्या संस्थापक अध्यक्षा व माजी उपनगराध्यक्षा सौ अलकताई फुलपगार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी जुन्नर शहर व परिसरातील अनेक महिलांनी उपस्थिती लावली होती. आणि क्षत्रिय जे होता त्याने अध्ययन करायचं, अध्यापन करायचं नाही आणि राजाच्या दर्शन करायचं. वैश्य जे होते त्यांनी व्यापार करायचा, अध्ययन करायचं, अध्यापन मात्र करायचं नाही आणि शूद्रांनी मात्र होईल जाती वर्णांची वर्णांची सेवा करायची. पुढे पुढे काय झालं, क्षत्रियांचा युद्धामुळे आणि वैश्यांचा व्यापारामुळे शूद्रांबरोबर संबंध आला आणि त्यामुळे त्यांना देखील ब्राह्मणांनी शूद्रामध्ये लग्न करून टाकले. म्हणजे ब्राह्मण स्त्रिया सर्व स्त्रियांचे लग्न ही शूद्रामध्ये होते आणि त्यामुळे कोण कोण शूद्र राहिले कार्यक्रमाला आलेले आहेत.